सुप्रभात सर्वांना. आज 24 ऑक्टोबर 2022 म्हणजेच नरक चतुर्दशीचा दिवस आणि सर्व सकाळी उठणं लावून आंघोळ करून आलेले असणार. आणि तुम्ही पाहू शकता आता मी आलेलो आहे डोंबिवलीच्या फडके रोडवरती. फडके रोडवरती दिवाळीची खूप धमाल असते, म्हणजे दिवाळी पहाट खूप जोशाने साजरे केले जाते. तरुण वर्ग येथे मोठ्या उत्साहात दिवाळीच्या या सणात सहभागी होतो. तर फडके रोडवरील दिवाळीचा उत्सव आपण या भागात पाहणार आहोत, तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. संस्कार भारतीतर्फे मंदिरासमोर सुरेख रांगोळी काढलेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच तरुणाई आणि भाविक येथे जमायला सुरुवात झाली. हे मंदिर दिनांक 22 मे 1924 रोजी बांधण्यात आले. मंदिराचा सभागृह खूपच प्रशस्त आहे. बाप्पासमोर त्यांचं वाहन उंदीर आहे. मुख्य गाभाऱ्यात बाप्पांची छोटीशी लोभस मूर्ती पाहायला मिळते. या शुभ दिवसाची सुरुवात मी बाप्पाचा आशीर्वाद घेऊन करतोय. गणपती मंदिराच्या उजव्या बाजूला शंकर मंदिर आहे. शंकर मंदिराच्या बाजूनेच एका रेषेत विविध देवतांच्या मूर्त्या आहेत. आता आपण तेथील दर्शन घेऊ. बघता बघता तरुणाईचा महापूरच जणू फडके रोडवर उसळला. तरुण मंडळी, लहान मुलं आणि सर्व वयोगटातील नागरिकांनी पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान केलेली आहे. मंदिराच्या बाजूच्या मुख्य रस्त्यावर गणपती संस्थानामार्फत नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. येथे भक्ती संगीत, लोकसंगीत, कोळी गीते, बालगीते इत्यादींवर सादरीकरण करण्यात येते. डोंबिवली हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक केंद्र म्हणून मानलं जातं. येथील सांस्कृतिक जडणघडणीमुळे डोंबिवलीला मुंबईचं पुणे असं म्हणतात.
या ठिकाणी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुपुत्र अभिनय बेर्डे यांनी उपस्थिती लावली आहे. नमस्कार डोंबिवलीकर सगळ्यांनाच दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. कार्यक्रम पाहून फडके रोडवर एक सफर केली. जो तो आपली आणि आपल्या जवळच्यांची छबी मोबाईल मध्ये टिपत आहे. या ठिकाणी सुरेख रांगोळी काढली जात आहे. फडके रस्त्याच्या बाजूच्याच रस्त्यावर झी मराठीतर्फे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात झी मराठीवरील बऱ्याच नायक नायिकांनी उपस्थिती लावली आहे. खूप छान वाटतंय आणि एवढ्या संख्येने लोक उपस्थित आहेत तिथे. आणि दिवाळी पार्ट बद्दल मी डोंबिवली बद्दल ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्ष बघतीये, मजा येते आणि एवढा युथ जमा झाला. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना, शेवटच्या लाईन पर्यंत थँक्यू. त्यानंतर सबंध फडके रोडवर डोंबिवलीतील किमान 5 ते 6 ढोलताशा पथकांचं सादरीकरण सुरू झालं. आता तुम्ही ढोलताशा वादनाचा आनंद घ्या.
मित्रांनो, डोंबिवलीच्या फडके रोडवरील दिवाळी पहाट तुम्हाला कशी वाटली ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा अवश्य दाबा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला त्वरित पाहता येतील. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. बाय बाय, टेक केअर.